ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोविड निगेटिव्ह रिपोर्ट नाही तर कर्नाटकात प्रवेश नाही। 72 तासाच्या आतील निगेटिव्ह रिपोर्ट नसल्यास सीमेवरून परत। महाराष्ट्र केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोविड रुग्णाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। 2 दिवसापूर्वी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमाणपत्र नसल्यास कर्नाटकात प्रवेश देणार नसल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यानुसार कर्नाटक शासनाच्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनळीतून प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांना परत महाराष्ट्रात पाठवण्यात येत आहे। आपल्या शेजारील राज्यामध्ये वाढत असलेल्या रुग्णाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोगनळी येथून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना मज्जाव केला आहे। त्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह जवळपास 50 कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे। हे कर्मचारी या ठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांकडून प्रमाणपत्राची विचारणा करत आहेत। तसे प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनधारकांना कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यास मज्जाव घालून परत पाठीमागे महाराष्ट्रात पाठवून देत आहेत। या ठिकाणी डीवायएसपी मनोज कुमार नाईक, मंडल पोलीस निरीक्षक आयएस गुरुनाथ, पीएसआय बीएस तळवार यांच्यासह 50 अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। महानकर न्यूज साठी कोगनोळीहून गौतम जाधव।